श्रीगोंदा तालुक्यातील घोड नदी पात्रात वाळू उपसा सुरू असताना जिल्हाधिकारी महाजन यांनी स्वतः कारवाई केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या जम्बो कारवाईमुळे वाळू चोरांचे चांगलेच धाबेदण आणलेत. श्रीगोंदा तालुक्यातील राजापूर येथे घोड नदी पात्रात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू होता. जिल्हाधिकारी महाजन यांनी स्वतः कारवाई करत नदी पात्रातून वाळू उपसा करणारे 10 ट्रक, 17 ट्रॅक्टर आणि 2 जेसीबी जप्त केलेत. त्याचबरोबर नदी पात्रात साठवून ठेवलेला 250 ब्रास वाळू साठ्याचा पंचनामा करण्यात आलाय. जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली ही जम्बो कारवाई सुमारे 18 तास सुरू होती. या कारवाईत वाळू चोरांचे चांगलेच धाबेदण आणलेत. तालुक्यातील भीमा आणि घोड नदी पात्रातून बेकायदा वाळू उपसा सुरू आहे. राजापूर येथील घोड नदी पात्रातील वाळू उपसा लिलाव झाला आहे. मात्र नियम आणि अटी धाब्यावर बसवत या ठिकाणचा वाळू उपसा सुरू होता. यावर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी महाजन यांनी छापा टाकण्याचा निर्णय घेतला. जिल्हाधिकारी महाजन, प्रांताधिकारी गोविंद दानेज, तहसीलदार महेंद्र माळी, पोलीस खात्याचा मोठा बंदोबस्त आणि महसूल खात्याचा लवाजमा रात्री 8 सुमारास नदी पात्रात उतरला. अचानक कारवाई झाल्याने पात्रात वाळू चोरी करणाऱ्या तस्करांना काही समजले नाही. मात्र त्यांनी सावध पवित्रा घेत अंधाराचा फायदा घेत दिसेल त्या मार्गाने पळ काढला. पथकाने नदी पात्रातील 10 ट्रक, 17 ट्रॅक्टर आणि 2 जेसीबी मशीन जप्त केलेत. त्याचबरोबर नदी पात्रात साठवून ठेवलेला 250 ब्रास वाळूचा साठा जप्त करण्यात आलाय. वाळू उपसा करण्यासाठी आणलेल्या 15 यांत्रिक बोटीही जप्त करण्यात आल्या असून पुढील कारवाईसाठी त्या बेलवंडी पोलिसांच्या ताब्यात दिल्या आहेत. 26 मेच्या रात्री 8 वाजता सुरू झालेली कारवाई 27 तारखेच्या दुपारी 4 वाजेपर्यंत सुरूच होती. जिल्हाधिकारी आनंद महाजन यांनी पदभार स्वीकारताच श्रीगोंदा तालुक्यात वाळू उपशा विरोधात मोठी कारवाई करत आपल्या कामाचा दबदबा निर्माण केला आहे. जिल्हाधिकारी महाजन हे पहाटे 4 वाजेपर्यंत नदी पात्रात ठाण मांडून होते, तर तहसीलदार माळी यांच्यासह पथकाने नदी पात्रातच रात्र आणि दिवस घालवला. जिल्हाधिकारी यांनी स्वतः हजर राहत अटी आणि नियमांची पायमल्ली करून सुरू असलेल्या वाळू उपशा विरोधात कारवाई केल्याने वाळू व्यावसायिकांचे चांगलेच धाबेदण आणलेत. जिल्हाधिकारी साहेब यांनी काल या ठिकाणी राजापूर येथील वाळू साड्याला, ज्या ठिकाणी उत्खनन चाललेलं वाळूचं, त्या वाळू घाटाला भेट दिली आणि त्यानंतर आम्हाला कारवाईचे जे निर्देश दिले त्यावेळेस सर्व आमची टीम या ठिकाणी उपस्थित झाली आणि या ठिकाणी आम्ही या घाटावर 10 ट्रक, 2 जेसीबी, फायबर बोटी, सक्शन बोटी अशा 20-22 आणि ट्रॅक्टर 17 अशा पद्धतीचे आम्ही माल या ठिकाणी साहित्य जप्त केलेलं आहे. जवळजवळ 10 पैकी 60 ट्रकमध्ये त्या वाळूने भरलेले आहेत. आता त्यांच्या सर्व ह्या वाहनं या ठिकाणी जमा करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची प्रोसेस आम्ही सुरू केलेली आहे. या सर्व ट्रक, जेसीबी यांची किंमत साधारण आणि बोटी यांची किंमत साधारणतः 1.5 ते 2 कोटीपर्यंत जाईल. जयमल्हार सँड सप्लायर्स नंदीव शेलार यांचा ठेका आहे. या ठिकाणी त्यांनी रात्रीच्या वेळी उत्खनन करणे, त्याचबरोबर अटी शर्तीचा भंग करणे. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा.